जो कीर्ति वर्धित करने वाले महाराष्ट्र का चहुमुखी विकास करने वाले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस को कृपया इस पावन पुण्य अवसर पर अपने उद्गार व्यक्त करें। मंच और उपस्थित अपने सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, माननीय राज्यपाल जी, नगर विकास मंत्री माननीय वेंकैया नायडू जी, वाहतूक मंत्री आदरणीय नितिन गडकरी जी, मनुष्य बल विकास मंत्री आदरणीय प्रकाश जावड़ेकर जी, ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार जी, पालकमंत्री गिरीश बापट जी, दिलीप कांबळे जी, खासदार अनिल शिरोळे जी, खासदार शिवाजी राधाराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे जी, खासदार या ठिकाणी उपस्थित महापौर श्री प्रशांत जगताप जी, महापौर श्रीमती शकुंतला दराळे, मंचासीन सर्व महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे। एकीकडे आज माननीय पंतप्रधान महोदयांच्या हाताने मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि दुसरीकडे पुण्यामध्ये अनेक वर्षापासून पुणेकरांची जी मागणी होती पुण्याला मेट्रो मिळाली पाहिजे त्या मेट्रोचं भूमिपूजन आज माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हाताने होत आहे। पुणेकर या मेट्रोच्या भूमिपूजनानं आज सुखावले आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकदा विनंती करतो की माननीय प्रधानमंत्री महोदयांचं एका वेगळ्या प्रकारे आपण स्वागत करू। आपला मोबाईल सगळे बाहेर काढा, सगळे लोक आपला मोबाईल बाहेर काढा, आपल्या मोबाईलचा दिवा लावा, आपल्या मोबाईलचा फ्लॅश लावा। आपल्या पंतप्रधान महोदयांचं एका वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन आपण करू। मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो, बघा अख्खा पुणे या ठिकाणी चमकत आहे। ही पुण्याची अनोखी मानवंदना माननीय प्रधानमंत्री महोदयांना या ठिकाणी दिली जाते आहे। मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे या पुणे शहरावर माननीय मोदीजींचं अतिशय प्रेम आहे। आपल्याला माहिती आहे देशामध्ये 32 स्मार्ट सिटी तयार झाल्या, पहिल्या राऊंड मध्ये 32 शहरांचं नियोजन झालं, पण माननीय मोदीजींनी स्मार्ट सिटीचं कॅम्पेन सुरू करण्याकरता ज्या शहराची निवड केली ते पुणे शहर होतं। आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रकाश जावडेकरांच्या पुढाकारामुळे आपल्या पुणे शहराच्या लाईफलाईन असलेल्या आपली नदी मुळा मुठा या नद्यांना या ठिकाणी देशामध्ये पहिल्यांदा या नद्यांच्या संवर्धनाकरता 900 कोटी रुपये देण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं। बंधू भगिनींना एवढंच नाही तर या पुण्याला एक आंतरराष्ट्रीय एअरपोर्टची आवश्यकता होती। पुणे आंतरराष्ट्रीय शहर आहे। मी जगाच्या पाठीवर जिथे जिथे जातो त्या त्या ठिकाणी ज्यावेळी मी उद्योगात गुंतवणूक मागतो पहिल्यांदा मला तिथले उद्योजक विचारतात उद्योग लावायचा कुठे, पुण्याला लावायचा आहे का? इतकं पुण्याचं नाव जगाला माहिती आहे। पण या पुण्याची एकच कमतरता होती ती म्हणजे या पुण्याचं एअरपोर्ट। आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आता या पुण्याला नवीन एअरपोर्ट देखील मिळत आहे आणि पुरंदर या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे एअरपोर्टची निर्मिती ही लवकरच या ठिकाणी केली जाणार आहे। या पुण्याला या ठिकाणी देशाचा स्टार्टअप कॅपिटल बनवायचा निर्णय आम्ही घेतलाय आणि पुणेकरांची क्षमता एवढी मोठी आहे की निश्चितपणे येत्या काळामध्ये हे पुणे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झाल्याशिवाय राहणार नाही। माननीय गडकरी साहेबांनी या पुण्याला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांना, आजूबाजूच्या सगळ्या रस्त्यांना
इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी दिलाय की पुण्याची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी चालू होणार आहे. आणि याच सगळे काम होत असताना एका मेट्रोची कमतरता या ठिकाणी होती. माननीय व्यंकय्याजींचे मी आभार मानेन की या ठिकाणी अनिल राव असतील, बापटसाहेब असतील, सगळे तिथले आमदार खासदार असतील, महापौर असतील, आम्ही सातत्याने त्यांचा पाठपुरावा केला आणि आज या मेट्रोला या ठिकाणी मान्यता मिळाली. काही लोकांनी कालच मेट्रोचं भूमिपूजन केलं. मोदी जी जब मैं छोटा था तो एक बार दिल्ली घूमने गया, दिल्ली में लाल किले के सामने गया तो मुझे ऐसा लगा कि लाल किले के सामने हूं तो मैं भी प्रधानमंत्री जैसा भाषण दे दूं. तो लाल किले के सामने खड़े होकर मैंने प्रधानमंत्री जैसा भाषण दे दिया. इससे न मैं प्रधानमंत्री हुआ, न वो दिन 15 अगस्त हुआ. इसी प्रकार से कल जिन्होंने यहां पर भूमि पूजन किया, न वो भूमि पूजन करने के लिए ऑथराइज थे, न भूमि पूजन करने की कोई व्यवस्था थी. जिस प्रकार से मैंने अपने आप को प्रधानमंत्री समझकर भाषण दे दिया, उसी प्रकार से उन्होंने वहां पर जाकर भूमि पूजन कर दिया. मैं उनको सवाल पूछना चाहता हूं कि जिस समय इस मेट्रो को मान्यता देने की आवश्यकता थी, मैं तो कागजात साथ में लेकर आया हूं, 256 क्वेरी आपने उस मेट्रो के बारे में निकाली थी, 256 बार फाइल हमारे पुराने मुख्यमंत्री के टेबल से वापस चली गई, फिर भी पुणे के मेट्रो को मान्यता नहीं मिली. जाते जाते वो घोषणा कर गए इन प्रिंसिपल मान्यता, पर इस मेट्रो को उन्होंने मान्यता नहीं दी. मैं आपका आभार व्यक्त करना चाहता हूं. अलाइनमेंट के प्रॉब्लम थे वो दूर हुए, उसके बाद हमने नया डीपीआर तैयार किया, उसको आपने मान्यता दी और नए रूप में, नए स्वरूप में ये मेट्रो यहां पर तैयार हो रही है. और मैं उनको बता देना चाहता हूं कि अब आगे में उन्होंने ऐसी ही प्रैक्टिस कर लेनी चाहिए, क्योंकि उनको भूमि पूजन करने का ऑफिशियल मौका तो जनता देने वाली नहीं है. अब ऐसा ही भूमि पूजन करते रहना, यही उनके जिम्मे लिखा हुआ है. अरे मैं यहां निमित्त आपका दूसरा आश्वासन देता हूं, शिवाजी नगर से हिंजेवाड़ी ही मेट्रो पीएमआरडीएच्या माध्यमातून आम्ही तयार करणार आहोत. या मेट्रोच्या सगळ्या मान्यता मार्च पर्यंत आम्ही पूर्ण करून टाकू आणि एप्रिल मध्ये त्याच्याही भूमिपूजना करता माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही बोलवू. बंधू भगिनींनो, आज या निमित्ताने मी अधिक बोलणार नाही. आपल्या सर्वांना माननीय पंतप्रधानांचं भाषण ऐकायचं आहे. मी एवढंच सांगतो की या पुण्याच्या विकासाकरता राज्यातलं सरकार, मंचावरचे आम्ही सर्व लोक निश्चितपणे कटिबद्ध आहोत. आणि हे पुणे देशातलं उत्तम शहर झालं पाहिजे, ते उत्तम आहे पण सर्वोत्तम झालं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सर्व लोक मिळून करू, एवढाच विश्वास आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपनी मिट्टी अपनी जड़ों से जुड़े हूँ और सर प्रगति के मैं आदरणीय वेंकैया जी का आभार व्यक्त करना चाहता हूँ, प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करना चाहता हूँ. हमारे मन में बहुत दिनों से ये चीज थी कि हम पुणे और पिंपरी चिंचवड़ का एक साथ प्रस्ताव हमने स्मार्ट सिटी के लिए भेजा था, लेकिन वो प्रस्ताव तीन सिटी का मान्य नहीं हो सकता, इसलिए हमारे पिंपरी चिंचवड़ पर अन्याय हुआ था. आज उस अन्याय को दूर करने का काम वेंकैया जी ने किया, इसलिए मैं वेंकैया जी का और मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र. पैर अपनी मिट्टी.